नमस्कार, आज मी तुम्हाला रताळ्याचे गुलाबजाम दाखवणार आहे. जरा वेगळे आहे, नेहमी आपण करतो गुलाबजाम तो खावा वापरून करतो, पण आज मी तुम्हाला रताळ्याचे उपवासाचे गुलाबजाम दाखवणार आहे. तर त्याचे साहित्य असं आहे, हे 700 ग्रॅम रताळ आहे, स्वच्छ धुवून घेतलेत, साखर आणि त्याला 100 ग्रॅम मिल्क पावडर वापरले. तर हे आपण आता उकळून घेऊया कुकरमध्ये. पाणी घालूया आपण, नाही बसलं तर चिरून घातलं तरी चालेल. आपण 2 ते 2.5 ग्लास पाणी होते, जास्त नको आणि जास्त उकडूनही द्यायचं नाही. आपण झाकण लावून घेऊया आणि 3 शिट्ट्या करून घेऊया. आपण 3 शिट्ट्या आपल्या झाल्यात, आपण गॅस बंद करून घेऊया, थंड होईपर्यंत थोडंसं थांबूया. आपण आपला आता कुकर थंड झालाय, आपण खोलू. बघू शकता तुम्ही छान उकडलं गेलं आहे, जास्त गाळ नाही झालं त्याचा. हे आपण काढून घेऊया आणि थंड होऊन देऊया, जरा एक 10 मिनटं थंड होऊन देऊया. त्याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही आलं पाहिजे. आपलं आता सोलून झालंय, थोडस थंड आहे, जास्त गरम असलं तर थांबा शकता तुम्ही. हे थोडस गरम, चांगलं मऊ होतं म्हणून गरम गरमच करून घ्यायचं. आपण हे छान याच्या गुठळ्या मोडायच्या. चांगला गुठळ्या मोडून घेतल्यानंतर आपण मगाशी तुम्हाला मी मिल्क पावडर दाखवली होती, ही कट करून घेऊया. ही 100 ग्रॅम आहे, थोडी थोडी करून आपण मळत राहायचं. हे याच्यामध्ये थोडीशी राहिली तरी चालेल पावडर, सगळीच घालू नका. आपण ज्यावेळेस छोटे छोटे गोळे करतो त्यावेळेस जर समजा तेलामध्ये विरघळलं तर परत घालता येतं, लगेच घाई करू नका घालण्याची. हे छान मळून घेऊया आपण. आपण तोपर्यंत तेल तापत ठेवूया. तेल तापल्यानंतर मीडियम गॅसवर आपण हे तळायचं आहे, तोपर्यंत हे मळून छान झालं आहे. आपण आता गोळे करून घेऊया, हे जे लहान मोठे तुमच्या साईजप्रमाणे तुम्ही करा, तुम्हाला जसं आवडेल तसं. मी ह्या साईजचे केले गोळे. टाकल्यानंतर जास्त हलवायचे नाही, हलक्या हाताने एकदम हलवायचे.
आणि मीडियम गॅसवर तळायचे. जास्त मोठ्या गॅसवर तळायचं नाही, मिल्क पावडर असल्यामुळे ते लवकर लाल होतात. आपण असे सगळे करून घेऊया, तोपर्यंत पाक करायला ठेवूया आपण. हे बघू शकता एवढे लाल करूया आपण, आणि जास्त मोठ्या गॅसवर तळू नका, लाल होतात जास्त. हे आपण आता काढून घेऊया. खूप छान आणि सॉफ्ट होतात. हा एवढा कलर काढूया आपण गुलाबजामचा. आपण तोपर्यंत पाक करायला ठेवूया. हे दोन वाटे टाकलेत आणि अजून हे एवढी टाकली, पावणे तीन वाटे टाकले पाकासाठी. तुम्हाला जर हवं असेल तर जास्त पण टाकू शकता, गोड पाहिजे असेल तर. पण मीडियम छान लागतं आहे. आणि दीड ग्लास पाणी होते मी. हा दीड ग्लास पाणी टाकले. आपण हे चालू करून घेऊया. ह्या गुलाबजामच्या पाकामध्ये थोडंसं मीठ टाकते. त्याचं कारण असं आहे, गुलाबजामच्या रताळ्याच्या गुलाबजामला टेस्ट नसते मिठामुळे, जरा थोडीशी टेस्ट चांगली लागते. तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, मी टाकलेला आहे. तुम्हाला आवडत नसेल तर टाकू नका. हे आपले गुलाबजाम झालेत. हा मगाशी मी दाखवलेला पाक तुम्हाला दाखवलेला, त्याच्यात आपण गुलाबजाम टाकून घेऊया. हे आपले गुलाबजाम झालेत. एक तुम्हाला दाखवते, खूप छान आणि सॉफ्ट झालेत. हे बघू शकता तुम्ही आतमध्ये पण.